नागपूर शहर पोलीस दलातर्फे पहिल्यांदाच मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. लेट्स रन फॉर अ सेफ नागपूर हे ब्रीदवाक्य असलेल्या शर्यतीत हजारो लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या मॅरेथॉनची सुरुवात पहाटे 5:30 वाजता टाकळी येथील पोलीस मुख्यालयातून सुरू झाली. या मॅरेथॉन स्पर्धेत 3, 5, 10 आणि 21 किलोमीटर विभागणी करण्यात आली होती. या स्पर्धकांसोबतच नागपूरकरांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आज नागपूर पोलिसातर्फे मॅरेथॉन 2017 आज ऑर्गनाइज करण्यात येत आहे. त्यांच्यामध्ये उत्सुक प्रतिसाद आहे लोकांची. 7,000 पेक्षा जास्त लोक यांच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहे आणि युवा वर्ग यांच्यामध्ये जास्त आहे. आपल्याला जसं माहीत आहे समाजामध्ये गुन्हा नियंत्रण किंवा सेफ सुरक्षा समाज निर्माण करायचं असेल तर सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे. यांच्यामध्ये सर्वांनी पार्टिसिपेट करून हे दाखवत आहे की आपण सर्व सेफ नागपूरसाठी कटिबद्ध आहोत. मैं इसके लिए बधाई देता हूं नागपूर पुलिस को और ये साल दर साल चले तो बहुत अच्छा रहेगा और इससे लोगों को अपनी सेहत के बारे में जानकारी लेने का मौका मिलता है. सेहत हमारे लिए बहुत अच्छी चीज़ है. आई थिंक सभी को दौड़ना चाहिए, रोज दौड़ना चाहिए.